मनपाच्या सभागृह नेतेपदी नगरसेवक विनीत पाऊल बुद्धे यांची वर्णी. अहमदनगर महानगरपालिकेच्या सभागृह नेतेपदी राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक विनीत पाऊल बुद्धे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर निवडीचं पत्र महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी नगरसेवक पाऊल बुद्धे यांना प्रदान केलं. निवडीनंतर उपमहापौर गणेश भोसले यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी नगरसेवक सुनील त्र्यंबके, नगरसेवक बाळासाहेब पवार, विरोधी पक्षनेते संपत बारसकर, नगरसेवक श्यामाप्पा नळकांडे, नगरसेवक अविनाश घुले, भाऊ बोरुडे, शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम आदी मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ विनीतजी पाऊल बुद्धे यांना सभागृह नेते पदाचं या ठिकाणी आज पत्र दिलं आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्यांना मी शुभेच्छा देतो. त्यांच्या भविष्य राजकारणाला ही एक दिशा देणारं पद ठरणार आहे. आणि सभागृह नेतं काय असतं ते विनीतजी सगळ्यांना दाखवून देतील, यात काहीच शंका नाही. कारण इथून मागच्या काळामध्ये त्यांचं अभ्यासू नेतृत्व आहे, ते अभ्यासू आहेत. बारीक बारीक गोष्टीमध्ये त्यांचं लक्ष असतं. नगरपालिकेमध्ये काय असलं पाहिजेत, काय केलं पाहिजेत, नगरसेवकांनी कसं केलं पाहिजे, अधिकाऱ्यांनी कसं राहिलं पाहिजेत, हे त्यांच्याकडून शिकण्याचं हे सगळ्यांना नवीन लोकांनासुद्धा योग येणार आहे. आणि ते चांगलं काम करतील असं मी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जागतिक महिला दिन लेझर नेत्र शस्त्रक्रिया शिबिर. चष्मा नको, आता चष्मा घालवा कायमचा. कॉन्ट्रा व्हिजन मुली आणि महिलांसाठी विशेष सवलत. दिनांक 11 आणि 12 मार्च 2023. नाव नोंदणी आवश्यक. डॉक्टर कांकरिया यांचे साई सूर्य नेत्र सेवा दृष्टी साजरी करा. वर्धमान माणिक चौक अहमदनगर. संपर्क 88 88 98 22 22 आणि 91 12 28 86 11.